गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. कल्याण डोंबिवली परिसरातील पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना थांबवून बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्याकडून हात चालकीने अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करण्यात कल्याण गुन्हे शाखेला यश आलं आहे. त्यांच्याकडून 2,63,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केल्यात. मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनास 6 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. सकाळी नगरपालिकेतील मुख्य रस्त्याने नेनाजी सुभाष विद्यालय संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी शोभायात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी लेझिम श्री राम सीता लक्ष्मण देखावा व विविध थोर महापुरुषांची वेशभूषा चुमुकल्यांनी साकारली आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह व पार्टी नाव मिळाल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात एक दुसऱ्याला पेढे वाटप व फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय. वाळू अवैध वाहतूक करताना पकडल्याचा राग आल्याने शिरपूर पोलीस तलाठ्यासह शिविगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यातील बहुचर्चित तलाठी पदभरती घोटाळा प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्यपरीक्षा समन्वयक यांना नोटिसा बजावून 4 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे, एकमेकांना फोन होत नाही. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर येथील चिंतामणी मंदिरातील 100 रुपये भरून VIP दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह मिळाले असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2019 लोकशाहीचा मुर्दा ज्यांनी पाडला होता त्यांनाच लोकशाहीने जागा दाखवली आहे असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक पेट घेतला. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. मात्र तरुणाच्या प्रसंग सावधानामुळे बसमधील 19 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खासगी बसने महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. या बसमध्ये 19 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाप्रमाणे बंडखोरी केलेल्या अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष मिळाला आहे. शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसलाय. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.